बद्दल माहिती येणार आहे. कळलं? आपल्या इथे भारत नावाच्या कंपनीचा बसबार अवेलेबल आहे आपल्या कॉलेजमध्ये. तर या बसबारवर लक्ष द्या, बसबार चेंबर विथ प्रॉपर स्ट्रिप्स. काय म्हणले? प्रॉपर स्ट्रिप, म्हणजे यामध्ये ज्या पट्ट्या वापरल्या त्या प्रॉपरच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेस, म्हणजे इतकंपर्यंतच आपण यातून वापरू शकते बसबार. याच्यापेक्षा पण मोठे बसबार अवेलेबल असतात नाही असू नये. पण आपल्या जी लॅब आहे ते थ्री फेज कनेक्शन असल्यामुळे आपण ही बसबार वापरतो. समजलं? तर आता याच्यामध्ये काय बघा, आउटसोर्समधून जी वायर जी आपल्यात आलेली आहे ती इथून खालून आपण या मेन बसबारच्या मेन इथल्या खालच्या लाईनला देतो. जिथे का त्यामध्ये ऍक्टिव्ह करंट नेहमी असतो. समजते सगळ्यांना? इथे खालची जी पट्टी दिसते तुम्हाला, यामध्ये नेहमी काय असते? करंट. वरती ज्या तीन पट्ट्या दिसतात R, Y, and B, कळलं का? वरती जी पट्टी आहे त्याला फक्त तुम्हाला लाल वायरी जॉईन केलेली दिसते. कुठे पण बघा, वरती जी पट्टी दिसते का, त्याला फक्त लालच वायरी कनेक्ट आहेत. बघा, दिसते? इथं कनेक्ट केल्या बघा, इथे काय, त्यानंतर इथे काय, इथे काय. समजते सगळ्यांना? त्यानंतर जी येलो पट्टी आहे खालची, जी कुठली पट्टी आहे? येलो पट्टी. इथं पिवळ्या कलरच्याच वायरी जोडलेली दिसते. आणि लास्टला जी आहे ती ब्ल्यू कलर. आता याचा मेन पर्पज काय? आपल्याकडे किती आहेत मशीन? हे दोन. त्यानंतर किती बघा, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. माझ्याकडे थ्रीपेटच्या तीनच वायर आहेत, बरोबर आहे? आणि एक न्यूट्रल वायर आहे. एवढ्या तीन वायरपासून मी या सगळ्यांना सप्लाय देऊ शकतो काय? मग ह्यासाठी आपल्याला मल्टिपल त्यातून नोड काढायला पाहिजेत ना, कळालं काय? मग त्यासाठी बसबारचा उपयोग करतात. मग मी प्रत्येक मशीनची एक लाल वायर इथं जोडलं, कळालं काय? त्याची परत ब्ल्यू वायर कुठं जोडलं? खाली. आणि येलो वायर मध्ये जोडलं. समजलं काय? आता मग परत दुसरी मशीन घ्या. दुसरं मशीन कुठलं आहे तिथे परत काय केलो? रेड वायर वरती, येलो वायर खाली, आणि ब्ल्यू वायर तिथं जोडला. समजते का? हे जे दिसतात तुम्हाला ते हलवल्यानंतर दिसते बघा, इथे दिसते. ह्याच्यातून आलेल्या कुठल्या चार वायर आहेत, कुठल्या कुठल्या आहेत? ही रेड, येलो आणि ब्ल्यू वायर जोडल्या. इथं रेड जोडल्या, इथं येलो जोडल्या, इथं ब्ल्यू जोडल्या. बाय एका सरळ ह्या दिसतात त्या तीन या वायरीच्या, म्हणजे एका मशीनच्या कुठेतरी वायर गेल्या. आता हे जर बघितलं आहे तर पाच प्रेस केलं तुम्ही तर दिसते बघा, हे कुठेतरी वायर तिकडे पुढे गेलं, म्हणजे त्या मशीनपासून गेलं. समजते सगळ्यांना? सेकंड जी येते, आता ही सेकंड पोर्टचं सेकंड वायर बघा, तिथून दिसते का इथं वायर? ह्याला कधी आत हात लावायला जायचं नाही. हे कंटिन्युअसली काय वर्किंग स्टेज मध्ये मी हे गाडी ऑन करेल त्यावेळी इथं काय होणार आहे? करंट चालू होणार. कळालं? बसबार हा नेहमी या ICDP पासून त्याच्यानंतर MCB आणि MCB नंतर मग हे जोडायचं असतं. कळालं सगळ्यांना? ओके. आणि ह्याच्यामध्ये बघा, हे ब्ल्यू, येलो आणि रेड. आता मी काय केलं, दुसरी जी वायर आल्या दुसऱ्या मशीनपासून त्यात परत चार वायर आहेत. त्या चार वायरीवर तुम्ही कुठं जोडणार? कळालं काय? म्हणून ह्या स्ट्रीप मेन कनेक्ट केलेल्या आहेत. आणि जो मेन सप्लाय आला इथं त्यातल्या ज्या मेन वायर आहेत RYB त्या कुठं जोडल्यात बघा? मेन पट्ट्यांना दिलं बघा, दिसते का? ही रेड कलरची इथं जोडल्या रेड, ही ब्ल्यू कलरची इथं ब्ल्यू, आणि येलो कलरची येलो, आणि इथं ब्ल्यू कलर जोडलाय काय? सगळ्यांना दिसते का? हे बघा रेड वायर कुठं जोडल्या बघा, इथं मध्ये सेंटरला जोडल्या काय? मी कुठेही जोडलं तरी त्या पट्टीतून करंट वाहणार आहे आणि त्या पट्टीपासून परत अनेकांना करंट जाणार आहे. म्हणजे याचा उपयोग काय? समजलं सगळ्यांना? थांबवूया.